नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। सच्चिदानंद घन प्रभु परमात्मा भगवान श्री रुक्मिणी श्री पांडुरंगांचे चरणी अनंत कोटी साष्टांग नमत असो। सच्चिदानंद घन प्रभु परमात्मा श्री गुरुरायांचे चरणी अनंत कोटी साष्टांग नमत असो। श्री गुरुरायांना वंदना करून आज आपण माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या या प्रमुख दिवस असलेल्या उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने आपण आध्यात्मिक चिंतनासाठी आज एक अभंग तुकोबारायांचा घेऊयात। एक आध्यात्मिक अनुभूती देणारा हा अभंग आहे। अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात की अनुभवे अनुभव अवघाची साधिला, अनुभवे अनुभव अवघाची साधिला, तरी स्थिरावला मनुठाई, तरी स्थिरावला मनठाई। पिटूनिया मुसे आला अलंकार, पिटूनिया मुसे आला अलंकार, दग्धते असार होऊनिया, दग्धते असार होऊनिया। एकची उरले काया वाचे मन मना, एकची उरले काया वाचे मना, आनंद भुवना माझी त्रयी, आनंद भुवना माझी त्रयी। पिटूनिया मुसे आला अलंकार, दग्धते असार होऊनिया। तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार, तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार, होऊनी किंकर विठोबाचे, होऊनी किंकर विठोबाचे। पिटूनिया मुसे आला अलंकार, दग्धते असार होऊनिया। पिटूनिया मुसे आला अलंकार, दग्धते असार होऊनिया। संतसाठी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या चरणी साष्टांग नमत असो। आजचा अभंगच अत्यंत वेगळा आहे आणि वेगळ्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज आम्हाला संसार जिंकण्यासाठी पहिलं काय जिंकावं लागतं त्याचं वर्णन करून सांगतात की जे काही परमार्थातले गुण आहेत त्याच्यामध्ये तितिक्षा नावाचं गुण आहे, सहनशक्ती आहे। त्याच्यामध्ये दुःख मान अपमान जिंकण्याचं काही एक वेगळं आहे। आम्हाला 12व्या अध्यायात भगवान परमात्मा सांगतात स्तुल्य निंदा सुकीर मौनी संतुष्टो येन केनचित अनेकेत स्थिरमतीर भक्तिमान मेत्र योजना रहा, किंवा तथा मानापमान यो हो, मान अपमान स्तुती निंदा किंवा वेगवेगळ्या सगळ्या वृत्ती प्रवृत्ती जिंकता आल्या पाहिजेत, सगळ्या प्रवृत्ती जिंकता आल्या पाहिजेत। आणि अभ्यास योगेने तत्व मामिम छापतो धनंजय, अभ्यासाशिवाय अशा गोष्टी करता येत नाही, जिंकता येत नाही। अभ्यास 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 म्हणजे तरी काय हो, तर अभ्यास म्हणजेच आपण केलेल्या साधनेचा अनुभव, अभ्यास म्हणजेच आपण केलेल्या साधनेचा अनुभव। हा साधनेचा जो अनुभव आहे आपला, हाच आपल्याला माणसाला परिस्थिती पण शिकवतो आणि परिस्थितीतून पलीकडे जाण्याचाही मार्ग शिकवतो। पुष्कळ माणसं जी असतात ना, ती प्रत्येक वेळेला सुखदुःखाची, आलेल्या संकटाची, आलेल्या गोष्टींची खापर फोडणी किंवा त्याच्या ह्याच्यामुळे झालं असं दुसऱ्यावर ढकलत असतात। आणि संसारामध्ये अशा गोष्टी काही वेळेला खपतात पण त्या गोष्टी ह्या साधकाला त्या माणसाला परिपूर्ण करू शकत नाहीत। दुःख कोणाला नाही तो, किंबहुना दुःख मूळ हा संसार हे संतवचन आहे, दुःख मूळ हा संसार हे संतवचन, हे दुःख हे आहेतच। परंतु दुःखाने कधी मन स्थिर होतं का हो, सुखाने कधी मन स्थिर होतं का हो? महाराजांचं सांगणं काय आहे की तरी स्थिरावला मन ठाई, जिथे मन स्थिर होतं अशी गोष्ट कोणती आहे, तर अनुभवे अनुभव आलिया अवघाची साधिला। असा अनुभव आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्याला साधावा लागतो। संसारामध्ये माझ्यावरती येणारी एखादी गोष्ट, एखादा त्रास, एखादी पीडा, एखादा अनुभव, एखादं सुखद गोष्ट, ही सगळ्याचा कर्ता कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे। हे का झालं? जशा बाळंतपणाच्या वेदना हा एक अनुभव आहे, पण त्या वेदना सहन केल्यानंतर मातृत्व ही गोडी मिळते। संसारामध्ये पण दुःख हा अनुभव असतो। तुकोबारायांच्याच बाबतीमध्ये दिवाळीच्या पहाटे स्नानाला बोलवून त्यांच्या अंगावरती उकळतं पाणी ओतलेलं पण घडलेलं आहे। कडू भोपळ्याचं
बाजी खाऊ घातल्याचं घडलेलं आहे. कुठली तरी एक स्त्री स्त्री येते आणि ती म्हणते की मला दिवस राहिले तर तुकोबारा यांच्यामुळेच आहेत असं सांगणं पण घडलेलं आहे. कुठल्याही प्रसंगात तिने नकार दिला नाही. ठीक आहे, तू म्हणतीयस ना माझ्यामुळे दिवस आहेत, ठीक आहे. पाळ्या अंगावर पडल्यानंतर, गरम पाणी पडल्यानंतर, तर जळे माझी काया लागला वणवा धावरे केशवा पांडुरंगा म्हणून भगवंतालाच हाक मारली. प्रत्येक प्रसंगामध्ये प्रभूला हाक मारली. ज्या वेळेला त्रिपुरासुराची तीन पुरं एकत्र आली ना, सोन्याचं चांदीचं आणि लोखंडाचं, त्या एका वेळेला ती अंतरिक्षात फिरणारी तीन पुरं एकत्र आली, त्याला एक बाण लागला आणि तो शंकराच्या पिनाकृषातल्या बाणाने तो त्रिपुरासूर मारला गेला. तुमचं आमचं हेच आहे, गुरुरूपामधलं बाण आपल्या भात्यामध्ये आहेत, गुरुंनी दिलेलं नाम, गुरुंनी सांगितलेली शिकवण आपल्या भात्यामध्ये आहे, पण आपल्यातला त्रिपुरासूर एक होत नाही. कारण आपल्यातला त्रिपुरासूर कोण कोण आहे, तर काया वाचे आणि मन हा आपला त्रिपुरासूर आहे. आपली काया एक बोलते ती सुख लोलूप आहे, वाचा एक बोलते की जी भीक मागते किंवा दुसरं काहीतरी द्या 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 करते, आणि मन तर असं काही आहे ना की त्या मनाची गोष्टच न केलेली बरी. पण तुकोबाराय महाराजांचा पहिला अनुभव काय आहे, तर त्यांनी विठ्ठलाचं नाम इतकं घेतलं आणि विठ्ठलाशी इतकं ऐक्य पावले. आणि त्यांचा पहिला अनुभव काय त्यांनी घेतला, तर एकच अनुभव पहिला की एकची उरले काया वाचे मन. कायेत वाचेत आणि मनामध्ये एकच गोष्ट राहिली की कर्ता कर्विता पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. कायेने विठ्ठल, वाचेने विठ्ठल आणि मनामध्ये विठ्ठल, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पुष्कळदा असं होतं की कायेने एक भोगभोगत असतात, मनाने त्याला वेगळंच उत्तर दिलं जातं आणि वाचेमध्ये तिसरीच काहीतरी गोष्ट असते. महा अंतरंगातला षड्रिपूचा आसूर राक्षस आसूर कसा मारला जाणार, आतले दोष कसे कमी होणार, ह्या सगळ्याला काही अर्थ आहे का? आणि दुर्दैवाने ह्या गोष्टींना अर्थ नसतो. बहुतेकांचा परमार्थ जो आहे ना, हा एकावर चालतो, काहींचा परमार्थ दोनावर चालतो, पण तिघांवरती परमार्थ चालणारे तुकोबाराय विरळ आहेत. एकावर चालतो म्हणजे काय, काही लोक वाचेरी विठ्ठलाचं रामाचं नाव अखंड घेतात, परंतु मन इतरत्र असतं, कायेला तर वेगळ्याच काही गोष्टी पाहिजे असतात. काही काही लोक कायेनी ईश्वर सेवा करत असतात, पण मन त्याच्यामध्ये नसतं. आश्रमामध्ये काम करणाऱ्या माणसांचं बहुतेक असं होतं की त्या आश्रमामध्ये काम करत असताना तिथे आपल्याला काम करायचंय म्हणून आश्रमात काम करतात, परंतु मन काही वेळा न लागल्या कारणामुळे हे उपचार होऊन बसतात. काही जण वाचेने भगवंताचं नाव घेतात, परंतु मन तिथं नसतं. पण काही जणांचं मनच भगवंताच्या ठाई असतं, पण त्यांची काया त्यांना साथ देत नाही, त्यांची वाचा त्यांच्या स्वाधीन नसते. माझ्या पाहण्यामध्ये अशीही काही माणसं आहेत की मनामध्ये अखंड भगवत चिंतन करणारे, पण वाचने प्रसंग पडल्यानंतर अगदी मकार भकाराचे बाराखडे उच्चार करणारे पण बघितले. आणि त्यांना विचारलं की तुम्ही मकार भकाराचा उच्चार करता, मग मनामध्ये विठ्ठल तुमच्या कसा, तेव्हाही त्यांनी विचित्र उत्तर दिली. याच्यासाठी एक सर्वोत्तम उदाहरण आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यातलं. एकदा दोन विद्वान ब्राह्मण, त्यातला एक जज्जे होता आणि एक खूप शिकलेला आणि बहुधा तो कलेक्टरच्या पदावरती वगैरे असं काम करणारे असे दोन जण होते. आणि ते दोघंच महाराजांच्या सेवेला आले आणि सेवेला आल्यानंतर सेवा करत असताना चार दिवस राहिले, सेवा केली. महाराजांचं शरीर थकलं होतं आणि ते थकलेल्या म्हणजे जरा वृद्धापकाळाकडे गेले होते आणि पाय दाबताना वगैरे त्या जज्जेने त्यांना विचारलं की महाराज तुमचे मी पाय दाबतो तर तुमचे पाय एखाद्या तरुणाला लाजवेल असे पाय आहेत, इतके घट्ट कसे काय उपाय तुमचे, आणि शरीर पिळदार कसं. तर महाराज म्हटले जाऊ दे रे ते, आणि म्हणून महाराजांनी सांगितलं एक काम कर, माझ्या पायाला कान लाव. तर पायाला कान लावल्यानंतर त्या पायातून त्या रोमारोमातून श्रीराम जयराम जय जयराम अशा आवाज यायला लागले. पाठीला कान लाव, हाताला कान लाव. तर सांगितलं माझी कायासुद्धा नाम घेतीये, हा अजपाजप चालू आहे, माझी वाच्यात तोंडाने रामाचं नाव घेतेच घेते आणि माझं मन रामाशिवाय इतरत्र जातच नाही. हा अनुभव यायला किती आपल्याला तयारी करायला लागेल आपण विचार करू शकतो. तर असा ज्यावेळेला अनुभव येतो ना की माझी काया वाचा आणि मन एकच करत आहे, तो अनुभव संतांच्या संगतीमध्ये, तो अनुभव
ज्याचं अंतःकरण भगवंताशी एकरूप झालं त्या माणसाला मिळतं. अशा अनुभवाच्या अनुभवाने अवघा संसार साधता येतो. पहिल्या ओळीचा अर्थ असा आहे, अशा अनुभवाच्या अनुभवाने अवघा संसार साधता येतो. हा अनुभव येणं फार महत्त्वाचं आहे. कायावाचे मन एका दिशेने गेलं पाहिजे. जसं बाणाचं टोक, बाणाचं मधलं शरीर आणि बाणाची शेपूट एकाच दिशेने जाते, तसं तुमची कायाही विठ्ठल, वाचाही विठ्ठल आणि मनही विठ्ठल पाहिजे. तोंडी एक बोलायचं, आपल्याकडे एक म्हण आहे, मुँह में राम बगल में छुरी, याला अर्थ नाही. एका दिशेने जात आलं पाहिजे. असं झाल्यानंतर तरी स्थिरावला मन किंवा मनुठाई, आणि मग त्याच्यानंतरच खऱ्या अर्थाने मन स्थिर होतं, म्हणजे त्या मनाची धाव खुंटते. सगळ्यात वेगवान मन आहे. मनाच्या पुढे वेगाचं वर्णन केलं तर सुदर्शन चक्र, आणि त्याच्या पुढे वर्णन केलं तर त्याच्या पुढचं म्हणजे रामाचा बाण. रामाच्या बाणापर्यंत तर काय आपण जाऊ शकत नाही. तुकोबार एका ठिकाणी म्हणतात की जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. पण त्या मनाला रामाचा बाण स्थिर करू शकत नाही, पण राम नाम बाकी स्थिर करू शकतं, विठ्ठल नाम बाकी स्थिर करू शकतं. तर त्या विठ्ठल नामाचा आणि राम नामाचा आश्रय घ्यावा. त्यांनी फार छान सांगितलं अनुभव काय, कसा अनुभव घ्यावा. त्याचं दुसऱ्या चरणामध्ये किंवा ध्रुवपदामध्ये तुकोबाराय महाराज आम्हाला समजून सांगतात. तुकोबाराय महाराज म्हणतात की अलंकार सोन्याचे असे उगत तयार होतात का? विचार करा की सोन्याचे अलंकार असे तयार होतात का? सोनं घेतलं हातामध्ये आणि ठरवलं की याचा आज नथ बनवायची, याची आज बांगडी बनवायची, पाटली बनवायची, मंगळसूत्र बनवायचं, कानातली कुंडलं बनवायची, मुदी बनवायची, अंगठी बनवायची, किंवा कमरेला कंबरपट्टा बनवायचा, बाजूबंद बनवायचं, असं मनात आलं की सगळं सोनं बनतं का हो? नाही. ते अलंकार करण्यासाठी काय करावं लागतं माहिती का? आधी त्या सोन्याला मुशीमध्ये घालून अग्नीमध्ये तापवावं लागतं. मूस म्हणजे काय? ही काया. तापवावं लागतं, अनेक प्रकारातून त्याच्यावरती अग्नीचा दाग द्यावा लागतो. अगदी जळ दाग देऊन जळलं सोनं की जळतं ते सोन्यातलं हिणकसपणा, शुद्ध सोनं हातामध्ये येतं. शुद्ध सोनं आलं म्हणजे लगेच त्याचा अलंकार बनतो का हो? नाही. शुद्ध सोन्याचा अलंकार बनण्यासाठी तो फार त्रास आहे. त्याला पिटून घ्यावं लागतं, मार खावा लागतो. आपल्याकडे म्हण आहे, सौ सोनारकी एक लोहारकी, 100 वेळा फटके डोक्यावरती खावी लागतं सोन्याच्या. त्याच्यातून तार बनते, त्याच्यातून चपटी अशी एखादी रचना बनते, आणि त्याच्यानंतर ते बनल्यानंतर त्या सोनाराकडे अवजारं असतात वेगवेगळी. त्या वेगवेगळ्या अवजारामध्ये त्याला गुंडाळलं जातं आणि त्याला ओढलं जातं, आणि ते ओढलं गुंडाळलं गेल्यानंतर मग त्याचा अलंकार बनतो. मग अलंकार बनल्यानंतर दोन गोष्टी होतात, एक सोन्याची किंमत पण मिळते आणि दुसरी अलंकार बनवण्याची मजुरी पण मिळते. म्हणजे सोन्याची किंमत जर 100 रुपये ग्रॅम असेल, जुना हिशोब सांगतोय, आज 50,000 रुपये ब्रास आहे, ग्रॅम आहे सोन्याची, जर किंमत 50,000 रुपयाला 10 ग्रॅम सोनं मिळतं आजच्या भाषेत, तर 50,000 रुपये सोन्याची किंमत झाली, 52,000 काय असेल आजचा तो भाव सोन्याची किंमत झाली, आणि 10 ग्रॅमचा अलंकार बनवण्यासाठी 700 रुपये 800 रुपये ग्रॅमला मजुरी. तसं जर गृहित धरलं तर 10 ग्रॅमचे पुन्हा त्याचे होणारे पैसे वेगळे. असं गृहित धरल्यानंतर मग कळतं की अलंकाराची किंमत काय आहे. तर अलंकाराची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे. पण दागिने मोडताना किंमत काय आहे? सोन्यामध्ये झळ कापली जाते. जर परमार्थ नीट नाही झाला तर तो यमराज, चित्रगुप्त हे सगळे लोक या सोन्यामध्ये झळ कापतील आणि परत जन्माला घालतील. पण दागिने बनवताना काय होतं? दागिने बनवताना आधीच तापवला गेल्या कारणामुळे हिणकसपणा निघून गेलेला आहे. 100 वर अनुभवाचे ठोके खाल्लेले आहेत, अनुभवाचा मार खाल्लेला आहे. आणि अनुभवाविण मान हलवू नको रे म्हणणारे सोयरा, म्हणजे चोखोबाराया किंवा हे सगळं अनुभव, ठाईचं मुराला अनुभवे अनुभव. आणि त्या अनुभवाने एकरूप झाल्यानंतर अनुभवाचा अनुभव अवघा साधला जातो आणि त्यातून अलंकार बनतात. त्यामुळे अनुभवाचा अनुभव करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर काया वाचा मना यांना एकच छंद, गोविंद गोविंद मना लागली या छंद. त्याच्यामुळे काय म्हटलं तुकोबाऱ्यांनी, त्याच्यात मनाला छंद लागला. पुढे दुसरं काय म्हटलं? गोविंद ते झाली काया. दुसरा छंद कोणाला लागला? तर कायेला लागला.
गोविंद ते झाली काया आनंदाले मन प्रेमी पाजरती मोठे रंतुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी का हा अनुभव का तर वाचेने भगवंताचं नाव घेतलेलं आहे म्हणून या अभंगातला गाभाजमुळे काया वाचे मन विठ्ठल व्हायला पाहिजे कायानी विठ्ठल म्हणा वाचेनेही विठ्ठल म्हणा आणि मनामध्ये विठ्ठल ठेवा हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देहाचा अलंकार होणार नाही आदी तुकोबाराय म्हणतात की संतांच्या शिकवणीमुळे आणि माझ्याकडनं भगवंताने जी प्रेरणा देऊन प्रयत्न करवून घेतला त्यामुळे तू का म्हणे आम्ही जिंकला संसार या संसारामध्ये राहूनसुद्धा आम्ही त्याला जिंकलं संसार तर आम्हाला त्रास देत नाही आमची बायको मुलं संसार किंवा महागाई वाढलेली आहे हे झालं आहे ते झालं आहे कुठलाही त्रास आम्हाला नाही कारण काय तो होऊने किंकर किंकर म्हणजे दास आम्ही विठोबाचे दास झालो आणि विठोबाचे दास झाल्याकारणामुळे तो विठ्ठलच कायावाचे मनेमध्ये आल्याकारणामुळे त्याने त्याचा अनुभव दिल्याकारणामुळे तरी स्थिरावला मन ठाई त्यामुळे आमच्या मनाची एकरूपता झाली मनाला स्थिरता आली मनाला स्थिरता येण्यासाठी काय करायला पाहिजे तर कायावाचे मनामध्ये तो विठ्ठल घुमला पाहिजे हे सगळ्याचा अनुभव काय आहे सगळ्यात शेवटी आता सांगतो सगळ्याचा अनुभव काय आहे त्या अनुभवाची किल्ली दिली आहे आनंद भुवना माझी त्रयी आनंद भुवना माझी त्रयी हे भुवन कोणतं आहे आनंद कसा आहे तर आनंद कायम आनंद 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 आहे आणि भुवन कोणतं आहे तर लोकत्रय किंवा कालत्रय सगळ्याच्यामध्ये हा एकमेव आनंद आणि भुवन कोणतं आहे ते भुवन म्हणजेच माझं शरीर आहे भुवन म्हणजेच तो विठ्ठल आहे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग हा अनुभव आला आहे त्यामुळे आनंद भुवना माझी त्रयी हा अनुभव घेण्याचा असेल तर कायावाचे मनाला एकाच ठिकाणी एकरूपात ठेवा म्हणजे तो आनंद होईल किंबहुना हाच अनुभव आपल्या अनुभवामध्ये जर साधला गेला तरच अवघा संसार सुखाचा होईल मन स्थिर होईल आणि अशी व्यक्ती आहे तो म्हणू शकतो की मी संसार जिंकला असं माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचं करेन आनंद भरेन तिन्ही लोक आनंदाने भरायचे म्हणजे काय करायचे तर कायावाचे मन हे भुवनत्रय आहे दुसरं काहीही नाही तुमचे भुवन ते लोकत्रय कोणतं आहे तर हेच तुमचं कायावाचे मन हे तुमचं भुवनत्रय आहे इथंच तर अडकलंय या तिन्हीमध्ये आपण एकच नाही आहे जसं भगवान शंकरांनी असुर मारला त्याप्रमाणे आपल्यातला हा असुर त्रिपुर असुराला संपवलं तसं आपल्यातले हे असुर संपवायचे एकच करायचे तर आनंद भुवना माझी त्रयी म्हणजे कोणत्या हे स्वरूप आहे ते स्वरूप समजलं पाहिजे त्यासाठी अखंड नाम घेतलं पाहिजे पांडुरंगाची ही खूप मोठी विशेष कृपा आहे या अभंगांच्या माध्यमातून आपण जगद्गुरु तुकोबारायांचं ज्ञानेश्वर महाराजांचं नामदेवांचं सगळं संतांचं म्हणणं जे त्रिकालाबाधित सत्य आहे जे कधीच बुडणार नाही जे कधीच जळणार नाही जे नेहमी आपल्याला तारणार आहे जसं भोपळा बांधल्यानंतर पाण्यात बुडणार नाही तसं अभंग कंठामध्ये असेल तर आपले कधीही बुडणार नाही ही फार फार मोठी विश्वासाची बाजू आहे बरं फार मोठी बाजू आहे या निमित्ताने मी तुम्हाला एक वाक्य सांगतो आणि मग या निरूपणाचा समारोप करतो सगळेजण म्हणतात सगळेजण सांगतात सगळं शास्त्र सांगतं की मरताना भगवंताचं स्मरण व्हावं म्हणजे आपली सुटका होते शेवटी भगवंताचं स्मरण व्हावं म्हणजे आपली सुटका होते संतांनी वेगळं सांगितलंय की मरताना भगवंताची आठवण व्हावी हा विचार डोक्यातनं काढून टाका तुम्हाला माझी आठवण यावी हा प्रयत्न भगवंतच करतो मग त्याच्या कंठात कप दाटलेला असू देत त्याला ताप वाढलेला असू देत त्याला कुठल्याही प्रकारची बेशुद्धी अवस्था असू देत तो पार गलितगात्र असू देत शेवटी त्याला माझी आठवण येण्यासाठी नाही तर मला त्याची आठवण येते अरे आपला भक्त आपल्याकडे यायची वेळ आली सगळे भोग भोगून संपलेले आहेत त्याला आता आपल्याला घेऊन जायचं आहे बरं का आपण जाऊया तर हाताला धरू आणि उचलून त्याने वैकुंठ भुवने घर केले त्याला घेऊन जाऊ भगवंताला आपली आठवण्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे आयुष्यभर त्याची आठवण ठेवावी शेवटी तो आपली आठवण ठेवतो ह्यालाच म्हणतात तू का म्हणे आम्ही जिंकला संसार
हो ने किंकर विठोबाचे पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री गुरु गोविंद महाराज की जय, श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, सर्वसंतन की जय, जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमाजा अत्यंत विनयाने प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण।